ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना पीएमएलए कोर्टाने दिलासा दिला, त्यांचा जामीन जो आहे तो मंजूर करण्यात आला, मात्र राऊतांच्या जामीनाला स्थगिती देण्यास आता हाय कोर्टाने नकार दिलेला आहे। आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहत आहे, पीएमएलए कोर्टाने संजय राऊत यांचा जामीन मंजूर केलेला नंतर ईडीने हायकोर्टामध्ये धाव घेतलेली होती आणि आजच सुनावणी घ्यावी या संदर्भात ईडीच्या वकिलांचा आग्रह होता। राऊतांच्या जामीनाला स्थगिती देण्यास हायकोर्टाने नकार दिलेला आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय, हायकोर्टामध्ये अजूनही सुनावणी सुरू आहे। सूरज ओझा आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। सूरज, नक्की, आज जेव्हा सेशन्स कोर्टाने संजय राऊत यांना जामीन मंजूर केला, यानंतर ईडीने पहिले तिथेच स्टे साठी आग्रह केला होता, मात्र ज्यावेळी ते स्टे ऑर्डर त्यांनी रिजेक्ट केला, म्हणजे ऍप्लिकेशन, यानंतर ईडीची जी लीगल टीम आहे ती हायकोर्टात आली आणि हायकोर्टात आल्यानंतर इथे मुंबई उच्च न्यायालयात तातडीने या निर्णयाला स्थगिती देण्यास न्यायमूर्तींचा निकाल समोर आलेला आहे। कालीन प्रक्रियेचा विरोधात जाऊन सुनावणी करू शकत नाही असंही देखील न्यायाधीशांनी सांगितलं आहे। उद्या सकाळी या जामीन संदर्भात सुनावणी करू असा न्यायाधीश भारती डांगरे यांचं म्हणणं होतं कोर्टात, आणि त्यांनी असंही सांगितलंय की महिनाभर ऐकून सत्र न्यायालयाने निर्णय दिला आहे, त्यावर 10 मिनिटात निर्णय देणं योग्य नाही आहे, त्याबरोबर तुम्ही गुणवत्तेच्या आधारावर युक्तिवाद करा, एका दिवसाने काय होणार आहे, कोर्टाने त्यांचा जामीन रद्द करा असं मान्य केलं तर पुन्हा त्यांना आत घेता येऊ शकतं असंही देखील हायकोर्टाने सांगितलेलं आहे। तर हायकोर्टात अजूनही सुनावणी सुरू आहे। सध्या आबाद कोंडा जे संजय राऊत यांच्यासाठी इथे युक्तिवाद करत आहे, यानंतर परत अनिल सिंग त्यांची बाजू मांडणार आहे। जी नक्कीच, कोर्टामध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात त्या संदर्भातले अपडेट सूरज तुमच्याकडून सातत्याने जाणून घेणारच आहोत, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा। आता आपल्याला राऊतांच्या घराबाहेर जायचंय, कारण राऊतांना एक मोठा दिलासा मिळाल्यानंतर राऊत हे घरी जाऊ शकतात, त्याच्यामुळे त्यांच्या घराबाहेर सुद्धा कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमायला सुरुवात झालेली आहे आणि कार्यकर्त्यांची एकूणच तयारी जी आहे ती पाहायला मिळतीये। प्रशांत बडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत त्या ठिकाणाहून, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। प्रशांत, काय वातावरण आहे त्या ठिकाणी? वृषाली, खरं तर या दिवसाची गेल्या 102 दिवस अगोदरपासून जे आहे ते कार्यकर्ते वाट पाहत आहेत। संजय राऊत हे त्यांच्या घरी येत आहेत आणि हे जे मैत्री निवास आहे त्यांचं, त्या ठिकाणी आपण बघितलं तर हा संपूर्ण बंगला जो आहे तो आज विद्युत रोषणाईने संपूर्णपणे नहारलेला दिसतो आहे। संपूर्ण या बंगल्याला आजूबाजूला विविध रंगांच्या एलईडी लाईट्स लावण्यात आलेल्या आहेत। कार्यकर्ते आता हळूहळू या बंगल्याच्या प्रवेशद्वारावर जमायला सुरुवात झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संजय राऊतांच्या स्वागतासाठी एक एलईडी जे आहे त्या एलईडी स्क्रीन देखील लावण्यात आलेल्या आहे, ज्यावर आत्तापासूनच संजय राऊत यांच्या स्वागताचे जे संदेश आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। राऊत साहेब, दोन्ही राऊत, संजय राऊत, संजय, सध्या तरी वृषाली, संजय राऊत यांचं शेड्यूल ज्या पद्धतीने इथले कार्यकर्ते सांगतात, इथले पदाधिकारी सांगतायत, संजय राऊत हे ज्यावेळेस सर्वात अगोदर कारागृहातून बाहेर पडतील ते तिथल्या एका एलटी मार्क च्या हनुमान मंदिराचं दर्शन घेतील, तिथून पुढे ते सेना भवनला जाण्याची शक्यता आहे आणि त्याच्यानंतर आता आपण बघितलं तर पदाधिकारी जे आहेत शिवसेनेचे ते देखील त्यांना भेटायला येण्याची शक्यता आहे। मग इथले काही महत्वाचे नेते असतील शिवसेनेचे ते देखील येण्याची शक्यता आहे, मात्र कोण कोण येणार या ठिकाणी याची मात्र अजूनही यादी नाहीये। मात्र मोठ्या प्रमाणात जे इथले स्थानिक कार्यकर्ते आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ते मोठ्या संख्येने इथे येणार आहेत अशी माहिती इथल्या कार्यकर्त्यांनी दिलेली आहे। जल्लोष जो आहे तो या ठिकाणी केला जाईल। या ठिकाणी आपण बघितलं तर आता इमारतीच्या बाहेर या आसन व्यवस्था ज्या केलेल्या आहेत आपल्या सोबत राहा, अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। मात्र आताच्या घडीची आणखीन एक मोठी आणि महत्वाची बातमी, राऊतांच्या जामिनाची ऑर्डर कॉपी ही आर्थर रोड तुरुंगामध्ये पोहोचलेली आहे। महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहत आहे, संजय राऊत यांच्या जामिनाची ऑर्डर कॉपी ही आर्थर रोड तुरुंगामध्ये पोहोचलेली आहे, त्याच्यामुळे आता ही कॉपी आतमध्ये गेल्यानंतर पुढची प्रक्रिया जी आहे ती सुरू होईल आणि कुठल्याही क्षणी संजय राऊत जे आहे ते तुरुंगातून बाहेर येऊ शकतात। महत्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहत आहे, सर्वच प्रसार माध्यम आणि त्या ठिकाणी आपण पाहत आहे कशा पद्धतीने आर्थर रोड कारागृहाबाहेरची दृश्य जी आहे ती आपण पाहत आहे। संजय राऊत यांच्या जामिनाची ऑर्डर कॉपी जी आहे ती या ठिकाणी पोहोचलेली आहे आर्थर रोड तुरुंगामध्ये, पुढची प्रक्रिया जी आहे ती सुरू होईल आणि त्याच्यानंतर संजय राऊत हे कुठल्याही क्षणी आर्थर रोड तुरुंगातून बाहेर येऊ शकतात। एबीपी माझावर एक्सक्लुसिव्ह दृश्य जी आहे ती आपण पाहत आहे। नितीन मोहित,
तर ऍडव्होकेट नितीन भोईर यांची प्रतिक्रिया जी आहे ती आपण पाहिलेली आहे. फैजल तांडेलामचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत. फैजल, कधीपर्यंत संजय राऊत तुरुंगातून बाहेर येऊ शकतात? वृषाली, आपण जर बघितलं तर सर्व कार्यकर्ता व अधिकाऱ्यांची त्या ड्रॉप बॉक्सवर नजर होती की ड्रॉप बॉक्समध्ये कधी मेमो किंवा जे बेल कॉपी आहे ती टाकण्यात येणार आहे. आणि आता जे संजय राऊत यांचे ऍडव्होकेट होते नितीन भोईर म्हणून, त्यांनी ही जी प्रवीण राऊत आणि संजय राऊत यांची ऑर्डर कॉपी जी त्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकलेली आहे. आणि आता ह्याच्यानंतर जे आहे जेल अधिकारी किंवा कारागृह अधिकारी 5:30 वाजता जे आहेत ते ड्रॉप बॉक्स ओपन करतील, त्याच्यामधनं ती बेल कॉपी घेणार, त्याच्यानंतर प्रक्रिया फॉलो केली जाणार आणि नंतर मग संजय राऊत यांना सुटका होणार. म्हणजे जी वाट पाहिली जात होती ती नक्कीच आज संजय राऊत यांची सुटका होणार आहे आपल्याला अशी माहिती भेटली आहे. कारण 5:30 पर्यंत लास्ट टायमिंग होता आणि 5:30 नंतर जे आहे जर लेटर टाकला तर ते उद्यावर टाळलं गेलं असतं, पण आज लवकरात लवकर हे ऑर्डर कॉपी जी आहे ते ड्रॉप बॉक्स मध्ये टाकण्यात आलेली आहे. आणि त्याच्यानंतर आता जेल जे आहे 5:30 वाजता ते ड्रॉप बॉक्स ओपन करून पुढची प्रक्रिया सुरुवात करणार आहेत. तसंच जर आपण पाहिलं तर इकडे आतर रोडच्या बाहेर कार्यकर्ते तसंच पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमलेली आहे आणि जल्लोषाची तयारी सुरू झालेली आपण असं बोलू शकतो. कारण कार्यकर्ता जे आहे ते तुम्ही असंच आपल्या सोबत राहा, वकिलांनी नेमकी काय माहिती दिलेली आहे ते आपण पाहूया. एक लास्ट पूछना चाह रहे हैं, आपका नाम बताइए. मैं आपका नाम बताइए. नितिन भोईर. नितिन भाई, आपने ना एप्लीकेशन डाली है, क्या प्रोसीजर है, क्या बोलना चाहिए? देखो, कोर्ट ने उनको आज रिहा कर दिया है, उनका रिलीज ऑर्डर जो है आज जेल में डाल दिया है. वो प्रोसेस पूरा होके 7 बजे तक राहुल साहब बाहर आ जाएंगे. सर, मराठी माननीय न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केलेला आहे. न्यायालयाच्या सर्व प्रोसेस पूर्ण करून आपण आता रिलीज ऑर्डर जी आहे तो रिलीज मेमो आपण जेलमध्ये टाकलेला आहे. जेल अथॉरिटी त्यांचे प्रोसिजर पूर्ण करून त्यांना 7 वाजेपर्यंत सोडून देतील. ऍडव्होकेट नितीन भोईर यांनी दिलेली माहिती आपण पाहताय. 7 वाजेपर्यंत संजय राऊत हे तुरुंगातून बाहेर पडतील. ऑर्डर कॉपी जी आहे ती ड्रॉप करण्यात आलेली आहे इथल्या बॉक्समध्ये. पुढची प्रक्रिया सुरू होईल आणि त्याच्यानंतर संजय राऊत जे आहे ते बाहेर पडणार आहेत आणि त्यांनाच सोबत आणण्यासाठी सुनील राऊत जे आहेत ते बाहेर पडलेले आहेत. त्यांनी काय म्हटलेलं आहे पाहूया. संजय राऊत आता त्यांचं तिथे आपण टाकलेलं आहे. 5:30-6 वाजेपर्यंत साहेब बाहेर येतील, तिथून ते मंदिरात जातील, नंतर सिद्धिविनायकला जातील. तिथून ज्या बाळासाहेबांच्या निष्ठेसाठी ते जेलमध्ये गेले, कस्टडीमध्ये गेले, त्या बाळासाहेबांच्या पवित्र स्मृतीस तिथे जातील, त्यांचं दर्शन घेतील आणि मग जी 84 वर्षाच्या आईसमोर त्यांना घेऊन गेले होते त्या आज तिच्या डोळ्यात आनंद असू आहेत, तिला भेटण्यासाठी तिकडे डायरेक्ट घरी जातील. मातोश्रीला जातील, त्यांची तब्येत डाऊन आहे, ते लवकर ऍडमिट होतील. तर आपण पाहताय सुनील राऊत यांनी काय म्हटलेलं आहे. सुनील राऊत हे संजय राऊत यांना घेण्यासाठी आता घरातून बाहेर पडलेले आहेत आणि त्यावेळेला त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांनी असं म्हटलंय की संजय राऊत हे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सिद्धिविनायक मंदिरामध्ये जातील, त्याच्यानंतर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जातील, त्यांना वंदन करतील आणि त्यानंतर ते त्या ठिकाणाहून घरी येणार आहेत. मातोश्रीवर सुद्धा ते जाणार आहेत अशी माहिती सुनील राऊत यांच्याकडून देण्यात आली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.